औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रामकी कंपनीच्या मार्फत होणाऱ्या प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्या संदर्भात नामदार प्रवीण पोटे यांनी मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी हे आदेश देण्यात आले. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कोळी बांधव उपस्थित होते. मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून रामकी औद्योगिक घातक आणि जैविक कचरा प्रक्रिया केंद्र ऑक्टोबर 2002 सालापासून चालू आहे. यामध्ये संपूर्ण तळोजा औद्योगिक वसाहतीमधल्या रासायनिक व औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी कंपनीच्या प्रोसेसमुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्याच्यामुळे परिसरातील नदीचे पाणी प्रदूषित झाले असून परिसरातील शेती नापीक झाली आहे. त्याचबरोबरीने येथील मुलांना श्वसनाचे आजार झालेले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी व नागरिकांनी अनेक वेळा या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारी केल्या असून प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. येथील नागरिकांच्या हितासाठी शासनाने पुढाकार घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, तसेच प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी असा आग्रह आमदार प्रशांत ठाकूर यांनी धरलाय. यावेळी प्रवीण पोटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या कारखान्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिले. या बैठकीत सिडको डम्पिंग ग्राउंड, रामकी ग्रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट तसेच कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत सुद्धा चर्चा झाली. यावेळी डम्पिंग ग्राउंडच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत सिडको प्रशासनाला नोटीस बजावण्याचा आदेश दिले. तसेच मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या व्यवस्थापनाने आमची कंपनी प्रदूषण निर्माण करीत नसून प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. यावर प्रवीण पोटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीपासून प्रदूषण होतो की नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. कासाडी नदीच्या प्रदूषणासंदर्भात प्रवीण पोटे यांनी प्रक्रिया न करता सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. शिवाय सिडको वसाहतीमधील मलनिसारण केंद्र व्यवस्थितपणे प्रक्रिया करीत नसल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय प्रत्येक कारखान्याच्या प्रवेशद्वारावर कंपनीच्या नाव पत्त्यासह नामफलक लावण्याची सक्ती करणे, प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या बाजूला झाडे लावणे, तसेच प्रत्येक कारखान्यात किती सांडपाणी निर्माण होतो, किती घातक कचरा तयार होतो याबाबत कारखान्यांकडून सविस्तर माहिती घेण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आदेश देखील देण्यात आले.